अजीत साकवत, टपोरी कणस, गुलाबी गाजर, कोवळा हुरडा, गव्हाच्या लुंब्या, पावट्याच्या शेंगा, आंबट बोरं, उसाचं कांड आणि हिरवगार काटेरी वांग, या सर्वांना एकत्र करून तयार होतं खमंग असं खिंगाट, अर्थात भोगीची भाजी। मळ्यातील ताज्या भाज्या आणि शिवारातील पहिलं वहिलं पीक पूजण्यासाठीच साजरी केली जाते मकर संक्रांती। आणि या मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी धरणी मातेला भोग लावला जातो, तो भोगीच्या भाजीचा। आज आपण बनवणार आहोत शेकडो वर्षांपासून आपला वारसा जपणारी अशी पारंपरिक भोगीची भाजी, अर्थात गावरान खेंगाट। भोगीच्या भाजीसाठी आपल्याला सर्व मोसमी भाज्या लागणार आहेत। त्यासाठी आपण घेतली आहे एक जुडी चाकवत, एक लहान वाटी शेंगदाणे, एक गाजर, दोन ते तीन लहान तुकडे उसाचे, एक हिरव काटेरी वांग, अर्धा वाटी पावटा, पाच ते सहा घेवड्याच्या शेंगा, एक लहान वाटी हरभरा, एक लहान वाटी गावरान बोरा, एक ज्वारीचं कोवळं कणीस किंवा हुरडा, एक ते दोन गव्हाच्या लोंब्या, एक लहान वाटी चणा डाळ, सहा ते सात लसणाच्या पाकळ्या, एक चमचा जिरे, चार ते पाच सुक्या लाल मिरच्या, दीड चमचा दाण्याचा कूट, दीड चमचा सफेद तीळ, एक चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल। सर्वप्रथम चाकवत, हरभरा, बोरं, पावटा, घेवड्याच्या शेंगा अशा सर्व भाज्या निवडून सोलून स्वच्छ करून एकत्र करून घ्या। गाजर ही बारीक चिरून घ्या। यानंतर प्रथम चाकवताची पानं स्वच्छ धुवून घ्या आणि मग उरलेल्या फळभाज्याही धुवून निथळ ठेवा। या भाज्यांमध्ये शेंगदाणेही आत्ताच घालून घ्या। यानंतर चण्याची डाळही धुवून निथळ ठेवा। आता प्रेशर कुकरमध्ये या सर्व भाज्या एकत्र करून घ्या आणि त्यात चवीपुरतं मीठ घाला व भिजवलेली चणा डाळ आणि दोन ग्लास पाणी घालून या भाज्या शिजवून घ्या। चार शिट्ट्यांमध्ये या सर्व भाज्या शिजतील। भाज्या शिजेपर्यंत लाल मिरच्या, जिरे व लसूण एकत्र करून घ्या आणि हे एकत्र वाटून याचं लाल वाटण तयार करून घ्या। आता फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल तापवायला ठेवा व तापलेल्या तेलात हिंग आणि मोहरीची फोडणी करा। दोन ते तीन मिनिटांनी यात तीळ घाला आणि तीळ छान भाजून घ्या। तीळ भाजले की मग यात लाल वाटण घाला आणि हा मसाला तेलात चांगला भाजून घ्या। पाच मिनिटं तरी हा मसाला चांगला भाजला पाहिजे। मसाला भाजेपर्यंत कुकर उघडून शिजलेली भाजी तपासून पहा। पाच मिनिटांनंतर मसाल्याचा उग्र वास गेला आणि तेल सुटू लागलं की मग यात शिजलेल्या भाज्या घाला आणि या मसाल्यात भाजी छान एकजीव करून घ्या।
तरवात अखेरीस या भाजीत थोडंसं पाणी आणि दाण्याचा कूट घाला व झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी ही भाजी वाफवून घ्या. तयार झाली भोगीची भाजी. पारंपरिक पद्धतीने भोगीची ही भाजी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबतच खाल्ली जाते. त्यामुळे तीळ लावलेली बाजरीची भाकरी कशी बनवायची हे पहा आमच्या पुढल्या व्हिडिओत. आणि या बाजरीच्या भाकरीसोबतच आस्वाद घ्या या गावरान खेंगाटचा.